चल के आज चारों धाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई प्राण प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली। या निमित्त संपूर्ण देशात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले। रामलल्लाच्या स्वागतासाठी प्रत्येक राम भक्त तयारी केली होती। त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील कोपरगेने या ठिकाणी माझी प्रभाग समिती सदस्य शिरीष पाटील व समाजसेविका निशा पाटील यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच शिरीष पाटील यांचा वाढदिवस देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रामुख्याने आमदार गणेश नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, समाजसेवक संकल्प नाईक उपस्थित होते। तसेच कार्यकर्त्यांनी देखील शिरीष पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व राम प्राण प्रतिष्ठापनाच्या दर्शनासाठी रिघ लावली होती। शिरीष पाटील यांनी या निमित्ताने संपूर्ण परिसर रोषणाईने झळकवला होता। तसेच हळदी कुंकू, ब्रास बँड, कीर्तन, भजन या कार्यक्रमाचे आयोजन देखील केले होते। तसेच हजारोच्या वरती नागरिकांना महाप्रसाद देखील शिरीष पाटील यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आला। आमदार गणेश नाईक यांनी शिरीष पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सांगितले की आज योगायोग आहे की शिरीष पाटील यांचा वाढदिवस देखील आहे। एक बाबाशी आपण पुराण वाचताना, पुराण ऐकताना वेदशास्त्र पुराण असा उल्लेख होतो, त्याच पुराणामध्ये डोकावल्यानंतर ब्रह्म विष्णू महेश म्हणजे ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि विष्णूला सांगितलं बा तू या ठिकाणी जाऊन पृथ्वीवरच्या सर्व घटकांना सुखाचे दिवस आणण्याचा प्रयत्न कर। आणि तो पहिला होता रामाचा होता, दुसरा कृष्णाचा, तिसरा बौद्धाचा, चौथा वर्धमान महावीराचा, असे एकूण 9 अवतारामध्ये प्रभू रामचंद्राचं जीवन पुढे घेतलं। अजून सुद्धा कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये प्रभू रामचंद्र या पृथ्वीवर अस्तित्वात असतील असा विश्वास ठेवायला पाहिजे। 500 वर्षापूर्वी अयोध्यामध्ये जे रामाचं मंदिर होतं ते मंदिर रामाची विचारसरणी नाहीशी व्हावी याच उद्देशाने ते मंदिर उद्ध्वस्त केलं गेलं आणि 500 वर्षानंतर आज त्याच ठिकाणी जिथं रामाचा जन्म झाला होता त्या ठिकाणी रामाच्या मूर्तीची स्थापना झाली। हा योग अतिशय मोठा आहे। जगाच्या पाठीवर न भूतो न भविष्यती म्हणजे घडला नाही आणि भविष्यात घडणार नाही अशा प्रकारचा आजचा दिवस, या दिवसाच्या अनुषंगानं भविष्य काळामध्ये प्रभू रामचंद्राच्या विचारासरशी ह्या जगातल्या सर्व लोकांना सुबुद्धी आठवेलच आणि सगळ्यांचं भलं होईल असा विश्वास व्यक्त करतो। शिरीष पाटील हा भाग्यवान माणूस आहे। प्रभू रामचंद्राचा वाढदिवस म्हणजे ज्या दिवशी त्याची प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवशी शिरीषचा वाढदिवस। शिरीष आजवर काम करतोय, धडपडतोय, जनता त्याला साथ निश्चितपणे देते। भविष्य काळामध्ये शिरीषच्या पाठीमागे जनसामान्याच्या आशीर्वाद सद्भावना राहतील असा माझा विश्वास आहे। माझी प्रभाग समिती सदस्य शिरीष पाटील यांनी कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती दिली। आज 500 वर्षापासून ज्याची अखंड भारत ज्या दिवसाची वाट बघत होता तो आज 22 जानेवारी या दिनानिमित्त आज सर्वांना त्याचा लाभ होतोय। कारण आज ज्या दिवशी कार सेवकांनी आपल्या आयुष्याचं आपल्या बलिदान दिलं आणि त्यानंतर आज 500 वर्षांनंतर आज रामलल्ला त्या मंदिरात विराजमान होत आहे, त्यानिमित्तानं मी, माझा परिवार आणि माझे मित्रमंडळी एवढे उत्सुक होते आणि त्याच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम खूपच जोरात असं नियोजन करण्याचं ठरवलं आणि त्याच्यात स्थानिक लोकांचा खूपच प्रतिसाद आम्हाला भेटला। आम्ही सुरुवातीला या ठिकाणी माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी जो रामलल्ल्याचं प्राणप्रतिष्ठापना केली त्याचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आम्ही आज इथं पहिलं ठेवलेलं, त्यानंतर
मग आम्ही इथं संगीत भजन ठेवलेलं आहे, त्यानंतर आज एक कीर्तन पण ठेवलेलं आणि कीर्तनानंतर एक महाआरती घेऊन आज महाप्रसाद ठेवलेला आहे. साहेबांनी बोलल्यानंतर मला आमची खुशी तर तुम्हाला माहितीच आहे. साहेब म्हणजे आमच्यासाठी राम गणपती सर्व काय आहेत, त्याच्यामुळे साहेब म्हणजे आमचे गुरु 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 आहेत, त्याच्यामुळे आमचे गुरु गुरुस्थानी असल्यामुळे त्यांनी जे आम्हाला प्रोत्साहित केलं ते माझ्या सदैव लक्षात राहील. हो खरोखरच आज आम्ही सुरुवातीला असं सांगितलं की फक्त आम्ही आज रामाची प्रतिष्ठापना जी होईल तोच कार्यक्रम इथे साजरा केला जाईल. मी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की कोणीही वाढदिवस साजरा करू नका माझा, कारण आज वाढदिवस पुढच्या वर्षी पण येईल, परंतु हा योगायोग परत कधी आपल्याला आयुष्यात कधी भेटणार नाही, त्यामुळे आपण आज रामाचा जप करून आपण हा दिवस साजरा करूया. गुरु जनाली राहुल कदम सह प्रियांशांचा रिपोर्ट, नवी मुंबई.